हॅलो गाईज, वेलकम टू वन व्लॉग। आज आपण आलेलो आहे आस्थानमध्ये, आपल्या गावी। तर आज तो आपण हा व्लॉग पूर्ण करणार आहे। आपल्या गावातल्या जो काय काय गोष्टी आहेत ह्या पूर्ण या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहेत। आणि आज हनुमान जन्मोत्सव आहे, तर आपण मंदिरात पण जाणार आहे। आपल्या गावच्या मंदिरात, मोठ्या मंदिरात पण जाणार आहे, पाया वगैरे पडणार आहे। आणि बघू आजूबाजूला काय पाहायला भेटतं या ब्लॉगमध्ये, तुम्हाला हे सगळं पाहायला भेटणार आहे। तर चला बघू शकता गाईज। इकडे आता तुम्ही पूर्ण हे उन्हाळ्याचा टाइम चालू झालेला आहे, आणि उन्हाळ्याचा जेव्हा टाइम चालू होतो तेव्हा कसे हे शेतीची कामं चालू होतात। ही भाजणी करून ठेवलेली आहे आणि हा गवत बाजूचं पूर्ण जाळून ठेवलेलं आहे। तर हा पूर्ण मौसम तुम्ही बघू शकता। ह्याच्यानंतर आता पावसाळा चालू होईल 2 महिन्यानंतर। तर ही सगळी आता तयारी चालू आहे, गावातली लोकं पण कामं करत आहेत, ते पण आपल्याला इथे आता बघायला भेटेल। गाईज, आता मी जातो आहे घरी जाऊन आंघोळ करणार आहे। आणि तुम्ही पाहू शकता किती शांतता आहे पाठीमागे। गावी आल्यावरती हेच सगळं फील करायला भेटतं, पूर्ण नॅचरल वाईब बघायला भेटतो। आणि हा जो समरचा सीझन आता चालू झाला आहे, बघू शकता सगळी झाडं सुकलेली आहेत आणि आजूबाजूला हे पूर्ण गवत जाळलेलं आहे। हा जो फील आहे हा वेगळाच फील आहे। आता आपण घरी जाणार आहे आंघोळ करून, मंदिरात जाणार आहे, मारुती मंदिरात जाणार आहे। त्याच्यानंतर पुढे आता आपण मोठ्या आपल्या केदार कालकाईच्या मंदिरात जाणार आहे, तिथे पाया पडणार आहे। आणि तिथला पण आपण एरिया एक्सप्लोअर करू, कशाप्रकारे आता ह्या समर सीझनमध्ये तिथे काय प्रकारच्या गोष्टी आपल्याला पाहायला भेटतात, ते पण आपण ह्या पूर्ण व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे। गाईज, जे पाठीमागे झाड आहे ते करवंदाचं झाड आहे, बघू शकता पूर्ण ही जाळी करवंदाची इकडे भरलेली आहे। पूर्ण एक साईडला पूर्ण ही जाळी बघू शकता अशी सुकलेली आहे आणि एक साईडला पूर्ण हिरवी आहे। आणि ही करवंद पण आहे थोडीफार अशी लागलेली आहे आता। आणि हा सीझन आता चालू होतो, उन्हाळ्यामध्ये ही सगळी फळं आपल्याला कोकणामध्ये पाहायला भेटतात, करवंद वगैरे, काजू, आंबा वगैरे। आणि हे जे झाड तुम्ही बघू शकता 2 कलरमध्ये असं शेडमध्ये पूर्ण दिसतं, एक कलर पूर्ण असा सुकलेला आणि एक कलर पूर्ण हिरवा आहे। तर हीच नेचरची मजा आहे, जेव्हा तुम्ही अशा नेचर प्लेसमध्ये येता तुम्हाला अशा गोष्टी तुम्हाला बघायला भेटतात। आणि आता हा नेचर सेल्फ सस्टेनेबल आहे याचा पूर्ण हे उदाहरण आहे, कारण हे आता पूर्ण जी सुकलेली पानं आहे, सुकलेली फळं खाली पडलात, परत ती झाड पूर्ण पावसाळ्यामध्ये चांगलं हिरवगार होणार। तर हे सेल्फ सस्टेनेबल झाड आहे, हे स्वतःच जंगलामध्ये सस्टेन केलेलं आहे त्याने आणि आपल्याला फळं देतो आहे। तर गाईज, हीच मजा आहे नेचरमध्ये फिरण्याची। तुम्ही पण असंच काय पाहिलं असेल तर आम्हाला नक्की कमेंट करून सांगा, आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहा। आणि आणि अशीच झाडं लावत जा आणि नेचरला ग्रो करत राहा। गाईज, हे सगळं जे दिसतं आहे ते हे लेंडी खत आहे, जिथे आपल्या इथे आपण एक व्हिडिओ बनवलेली की बकरी पालन होतं इथे या एरियामध्ये। तर बकरी इथे पाळल्या जातात, गाय वगैरे फिरतात, म्हशी फिरतात, तर त्यांचं हे जे वेस्ट आहे ते पूर्ण या जमिनीमध्ये जातं। आणि जेव्हा हे पूर्ण भाजलं जातं तर हे पूर्ण कवर होतं, पूर्ण इथे फर्टिलायझर तयार होतं, नॅचरल फर्टिलायझर आहे। तर कसं ह्या एरियाला पूर्ण फर्टिलाइज करतात एरिया, तर ह्या प्रकारे जास्त फर्टिलायझर चांगल्या प्रकारे होतं आणि नॅचरली होतं। तर हाच एक उदाहरण आहे सस्टेनेबल जी शेती करतात लोक, तर अशा प्रकारे जी माती एकदम सॉईल एकदम चांगली होते, तर हा पूर्ण चक्र चालावं लागतं त्याच्यासाठी। तर हे एक त्याच्यातलंच उदाहरण आहे। गाईज, आज समोर डोंगर दिसतो आहे, त्याच्यावरती पण बघा तुम्ही झाडं पूर्ण सुकलेली आहेत आणि ही झाडं पूर्ण परत
ग्रो होणार आहेत पावसाळ्यामध्ये त्याच्या पाण्याने. तर हेच हे नेचरचा पूर्ण चक्र आहे, हे पूर्ण चालतं. आणि ही सगळी झाडं ते काही सस्टेनेबल आहे, ही कोणी वाढवलेली नाही, कोणी त्याची काळजी घेतलेली नाही, नेचरच त्याची काळजी घेतो, ही सर्वात मोठी गोष्ट आहे. गाईचे अजून एक उदाहरण आहे इथे बघा, गाईचं शेण पडलेलं आहे अशा प्रकारे. गाय बघा, गाय आणि एक वासरू होते, गाय चारायला आलेले आहेत. गाईज बघू शकता आपण घरी आलेलो आहे आणि या फाट्या म्हणजे लाकडं कापून ठेवलेले आहेत, ही पावसासाठी यूज करतात. जेव्हा आपल्याला काही चुलीवरती काय बनवायचं आहे सामान गरम करायचं आहे पाणी वगैरे, त्यासाठी हे फाट्या यूज करतात. ही पूर्ण आता काका तिकडे पूर्ण फाट्या जमा करून लावत आहेत आणि हे काका इथे तोडत आहेत. बघू शकता हे आपलं घर आहे. काकी तिकडे कोंबड्यांना खायला घालते. तर हे सगळं सस्टेनेबल लाईफ आहे गाईज इथे. काकीला घेतला मी व्हिडिओ. आता आपण जेवायला चाललोय. मस्त आहे. गाईज हे बघा, हे आमचं जुनं घर आहे, भरपूर जुनं घर आहे आणि याच्यात आमची कुलदेवताची स्थापना झालेली आहे आतमध्ये. तर आम्ही त्याची आता पाया पडणार आहे आणि नंतर मग आपण आपल्या गावाच्या देव मोठ्या देवळात जाऊ. तिथे मारुती मंदिराला मंदिर आहे, तिथे पण आपण भेट देऊ. भरपूर जुनं काम आहे, मातीचं पूर्ण घर आहे बघू शकता. आता थोडंसं पडं झालेलं आहे, थोडं डागडुजी झाली ना. बघू शकता किती जुनं घर आहे आणि तो दरवाजा पण पूर्ण जुना आहे आणि सगळ्यात बांधकाम पण भरपूर जुनं आहे. किती वर्ष झालं असेल घराला? तरी 80-85 85 वर्ष झालं असेल. जास्त पण
85 वर्षी वर्षाच्या पण जास्त आहे तरी पण या सगळ्या मातीच्या भिंती आहेत त्यांच्या जन्माच्या अगोदर त्यांच्या ओके हा ते गाईज आता आपण आता मारुती मंदिराला भेट द्यायला चाललो आहे. हा रस्ता मारुती मंदिराला जातो आणि हा जो रस्ता आहे ह्या साईडचा तो केदार कालकाई देवीच्या मोठ्या मंदिराला जो गेला आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे त्याचा तो त्या मंदिराला हा व्हिडिओ हा रस्ता जातो. तर आता आपण पहिलं मारुती मंदिराला पायापुढे आज हनुमान जन्मोत्सव आहे चांगला दिवस आहे ना आता आपण पहिलं हनुमान मंदिराला भेट देऊ नंतर पुढे आपण केदार कालकाई देवीच्या मंदिराला भेट देऊ. गाईज आता आपण मारुतीचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता आपण केदार कालकाईच्या मंदिराला भेट देणार आहे तिथे जाणार आहे आता तर तिथे पाया पडू आपण तिथला एरिया पूर्ण एक्सप्लोअर करू. चला बघा गाईज कशा प्रकारे ते आपल्या शेणाच्या जे आहे हापी लावून ठेवलेले आणि सुकवायला ठेवलेलं आहे सगळं हे सगळ्या गोष्टी कशा फर्टिलायझर म्हणून काम करतात आणि मातीला चांगलं ठेवतात पोषक बनवतात मातीला शेतीच्या गुणवत्ता जेवढी पाहिजे शेतीसाठी तेवढी माती पूर्ण बनवतात आणि भाजणी वगैरे करून ठेवलेली शेतीसाठी इकडे सगळी भाताची शेती असते. गाईज एकदम ऊन कडकलं झालं कडक पण गाईज ऊन मस्त कडक झालेलं आहे आणि आता 11 वाजलेले आहेत. आता आपण वरती दर्शन घेऊ दर्शन घेऊन बघू वरती देवाच्या बाजूचा पूर्ण एरिया एक्सप्लोअर करू काय नवीन अजून पाहायला बघू भेटतं आहे. आज तो ब्रिज इथे आता पाणी सगळं सुकलेलं आहे पावसाळ्यात पूर्ण पाणी भरलेलं असतं. गणपती विसर्जनची जागा आहे ती तिकडे गणपती विसर्जन घाट आहे तिकडे आणि ह्या पाणी पूर्ण भरलेलं असतं जेव्हा पावसाळ्यात. गाईज तुम्ही ऐकू शकता एकदम शांतता इथे पीसफुल वातावरण आहे आणि तुम्ही पक्ष्यांचे आवाज पण सहजपणे नाही ऐकू शकता एकदम क्लिअर आवाज इथे येत आहेत. काही पक्षी पण तुम्हाला पाहायला भेटेल आजूबाजूला बसलेले जे पक्षीप्रेमी आहेत निसर्गप्रेमी आहेत त्यांच्यासाठी तर एकदम मस्त प्लेस आहे. बघू शकता किती जुनं झाड आहे आणि त्याचं स्ट्रक्चर बघून तुम्ही आणि त्याच्या पाठीमागे मंदिर हा पूर्ण नॅचरली मस्त व्ह्यू आहे इथनं बघू शकता नाही काढले होते काय तरी काम आहे. काहीच बघू शकता किती मोठा याचा स्टॅम्प आहे आणि भरपूर मोठं झाड जुनं झाड आहे किती मोठं झाड आहे बघा. आता ते सगळं उन्हाळ्यामुळे त्याची पानं आणि फुलं पडलेली आहेत सगळी कमी पडलेली आहेत आणि पावसाळ्यात एकदम भरलेलं असतं आणि एकदम फुलं येतात त्याला हिवाळ्यामध्ये भरपूर जुनं झाड आहे.
आता आपण मंदिराची इथे आलेलो आहे. तिथनं आपण चढून आलो असं पूर्ण वरपर्यंत रस्ता चांगला आता बनलेला आहे. गाडीने पण येऊ शकतो आपण इथे मंदिराच्या आतमध्ये जाऊन आपण दर्शन घेऊया. आणि नंतर बाजूचा एरिया एक्सप्लोर करू. इथे आपण पहिली पण व्हिडिओ बनवलेला जेव्हा या मंदिराचा जीर्णोद्धार कार्यक्रम होता तेव्हा आपण एक व्हिडिओ बनवलेली होती. आपल्या चॅनलवरती आहे तर नक्की जाऊन ती व्हिडिओ बघा गाईज. चला आता आतमध्ये जाऊन आपण दर्शन घेऊ. बघा गाईज कोकणामध्ये पण कापूस. तर गाईज आता आपलं दर्शन झालेलं आहे. केदार कालकाई देवीचं आपलं दर्शन झालेलं आहे आणि पूर्ण आता आपण देव मंदिर पूर्ण एक्सप्लोअर केलेलं आहे. आपण मंदिरामध्ये थोडा टाईम पण स्पेंड केला. मस्त पीसफुल टाईम होता. तुम्ही बघू शकता आजूबाजूला पूर्ण झाडं वगैरे लावलेली आहेत. मस्तपैकी मेंटेन केलेलं आहे मंदिराचा परिसर. गेल्या वेळी जेव्हा आपण व्हिडिओ बनवले जेव्हा जीर्णोद्धार कार्यक्रम होता तेव्हा ते भरपूर लोकं आलेली भरपूर लोकांनी व्हिजिट केलेलं. आता शांतता आहे. आता कोण जास्त इथे नाही आहे. एकदम पीसफुल वाटतं इथे आल्यावरती. जो परिसर आहे एकदम मस्तपैकी नॅचरली समृद्ध आहे. आजूबाजूला पूर्ण सह्याद्रीच्या पर्वतरांग आहेत आणि त्याच्या मधोमध हे मंदिर आहे. एकदम मस्त आणि पीसफुल वातावरण आहे इथे. हे जुनं मंदिरातल्या आपल्या मूर्त्या इथे आहेत. जे जुन्या आपल्या देवाच्या मूर्त्या होत्या ते इथे ठेवलेल्या आहेत. त्या जतन करून ठेवलेल्या आहेत. आणि इथे टूल वगैरे जे आपल्या देवाचा कार्यक्रम होतात त्याच्यासाठी जेवण वगैरे ब्राह्मण वगैरे येतात तर त्यांच्यासाठी हा एरिया. आपण गेल्या वेळी एक व्हिडिओ बनवलेली ब्राह्मण दादांची. तिथे शाबूदाण्याची खिचडी बनवलेली तो तर हा एरिया. व्हेरिएशन आहे. पर्पल कलरमध्ये कागदी फुलं आहे बघू शकता. फुलं आणि नारळाची वगैरे अशी मस्त सुती सजवलेलं आहे पूर्ण मंदिराचा बाजूबाजूचा एरिया. गाईज आता आपण मंदिराच्या बाजूच्या परिसरामध्ये आलेलो आहे. बघू शकता ही दोन झाडं आहेत. इथे एक आंब्याचं झाड आहे आणि एक वडाचं झाड आहे आणि त्याच्या आतमध्ये पण एक झाड आहे. मला असं वाटतं ते उमराचं आहे. तर काय तुम्हाला काय समजत असेल तर कमेंट करून सांगा हे कुठलं झाड आहे. पण बघू शकता किती वंडरफुल मतलब बघायला गेला तर तुम्ही भारी नजारा आहे हा. याच्या एका झाडाला एक साईडला वेगळं झाड आहे आणि एक आतून एक वेगळं झाड सुटतं आहे त्यातनं.
तर हे नेचरची जी बोलतात ना किमी आहे ती हीच आहे. त्याच्यामधनं बघा किती वेगळं वाटतं. आणि असं वाटतं की आम्हाला जेव्हा आतमध्ये घुसताना बघत होतो तेव्हा वाटलं की आंब्याचंच झाड आहे. पण एवढा मोठं सावली आहे याच्या खाली आणि आंबे पण आता लागलेले आहेत. एप्रिलचा महिना चालू आहे, पेरायला लागलेले आहेत. एकदम मस्त वातावरण आहे, शांत आणि थंड वातावरण आहे या झाडाखाली आल्यावरती. गाईज नक्की सांगा तुम्हाला या झाडाबद्दल काय माहीत असेल तर कमेंट करून सांगा. बाकी इथे आल्यावरती भरपूर मस्त आणि प्रसन्न वाटतं आहे. थंडगार हवा सुटलेली आहे. एकदम उन्हाळ्याच्या कडक उन्हामध्ये तुम्हाला शांत सभाजी असेल तर नक्की या झाडाखाली येऊन बसा. मस्त वाटतंय. गाईज आता ह्या ब्लॉगला मी इथेच थांबवतो. हा ब्लॉगमध्ये तुम्ही आमच्या गावाबद्दल बघितलं असाल. हे जे आम्ही आता व्हिजिट केलं मंदिराला त्याबद्दल सगळी माहिती बघितली असेल. तर ही हा जो पूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, भरपूर लोकांना शेअर करा, ज्याकरून आपल्या गावाला सगळे लोक व्हिजिट करू शकतात, आपल्या गावाबद्दल माहिती सगळ्यांना भेटेल. आणि अशाच व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ती बेल आयकन दिसते त्याला क्लिक करा, अशाच प्रकारच्या तुम्हाला व्हिडिओच्या नोटिफिकेशन येण्यासाठी. तोपर्यंत गाईज टेक केअर, सी यू इन नेक्स्ट ब्लॉग.